वैदिक पद्धतीने पूजा की साईबाबा हे सगळ्या धर्माचे प्रतीक आहेत त्यांना वैदिक लागत किंवा मुस्लिम धर्म लागत असं त्यांनी कधी ठरवलं नाही पण बाबा ज्या ज्या वेळेस हे करायचे बाबांचे देखे सुद्धा अग्निपूजा स्वतः करत होते गावचे पंडित या ठिकाणी बाबाला यायचे तर बाबांची पूजा करायची अग्निपूजा करायची त्या ठिकाणी बा मुसलमानांनी कधी अडवलं नाही बाबांनी कधी अडवलं नाही मग परंपरा जर बाबांनी चोपासलेली आहे तर परंपरेप्रमाणे तुळशी विवाह बाबांच्या देखत या ठिकाणी होत होता कृष्णजन्म बाबांनी स्वतः इथं साजरा स्वतःच्या समोर साजरा करून घेतला होता रामजन्म साजरा करून घेतला होता जर सनातन धर्माप्रमाणे सर्व पूजा बाबांनी देहधारी होती तेव्हापासून चालत आलेले आहेत म्हणून आज सुद्धा आम्ही ती परंपरा जपायचं काम करतो साईबाबा संस्थान आणखी व्यव परंपरे व्यतिरिक्त कुठले हे करत नाही पहिल्यापासून विष्णू सहस्रनामाचे संत स्वतः बाबांनी माधवराव देशभंडार दिलेली मग ते विष्णू सहजण बाबांच्या स्नानाच्या वेळेस म्हटलं जातं पुरुषसूक्त बाबा ज्यावेळेस बाबांची पूजा केली जायची त्यावेळेस पुरुषसुक्ताच्या रुचा म्हटल्या जायच्या म्हणून आजही बाबांची पूजे पुरुषसूक्त पुरुषसुक्त म्हटलं जातं मग संत हा ते परमेश्वर आहे आणि ही आमची परंपरा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी संतांना पूजनीय म्हणून कर्मकांडाप्रमाणेच बाबांची पूजा केली जाते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका